नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, पुन्हा दोन महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहे। स्कॉलरशिप रिलेटेड व्हिडिओ आहे, कारण की अनेक जणांचे मला मेसेजेस होते की यावर जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन या। तर हे बघा मित्रांनो, पहिलं जे अपडेट आहे ते आहे डॉक्टर अब्दुल कलाम स्कॉलरशिप फॉर मेडिकल अँड इंजिनिअरिंग ॲस्पिरंट्स। 20,000 रुपयांपर्यंत इथे मदत मिळते आहे, आपण अप्लाय करू शकतो आहोत। कारण की अप्लाय डेट आहे 31 मे, कमी दिवस राहिले आहे, त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे। आणि दुसरं जे अपडेट आहे, जो HDFC बँकेचं परिवर्तन म्हणून जी स्कॉलरशिप होते, तर ती मेरिट बेसबद्दल तुम्हाला सांगितलं होतं, जिथे तुम्हाला 55% लागत होते आणि 2.5 लाखांपर्यंत इन्कम प्रूफ लागत होतं। पण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये नीड बेस आहे, म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पण कोरोना किंवा आता जे वादळ येऊन गेलं त्यामध्ये जरी तुमच्या घराचं तुमचं नुकसान झालं असेल तरी तुम्ही या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता। अप्लाय करण्यासाठी टोटल तुमच्याकडे 1.5 ते 2 महिने आहे। हे बघा मित्रांनो, अनेक जणांचे मला इंस्टाग्रामवर मेसेजेस आले आहेत की कोणते कोणते डॉक्युमेंट द्यायचे, तर मला पण पर्सनली डॉक्युमेंटबद्दल पूर्ण माहिती नव्हती। तर मी यांना मेल केला होता, तर यांनी सांगितलं आहे की ते पूर्ण माहिती दिली आहे की कोणते डॉक्युमेंट द्यायचे आहे कशासाठी। तर हे पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, कशाप्रकारे सिलेक्शन होतं हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं ते पण सांगणार आहे। त्यामुळे ओव्हरऑल सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, मित्रांसोबत शेअर करा। कारण की आता कोकण साईडला जे पण वादळ आलं होतं तर ते मुलं पण इथे भरू शकतात, आर्थिक परिस्थिती खालवली आहे ते पण मुले भरू शकतात। म्हणजे 6वीपासून तर तुम्ही जास्तीत जास्त कोणतंही शिक्षण घेत असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा। चला तर बघूया कशाप्रकारे आपण इथे अप्लाय करू शकतो। तर मित्रांनो, पहिलं जे अपडेट आहे ते आहे डॉक्टर अब्दुल कलाम स्कॉलरशिप फॉर मेडिकल अँड इंजिनिअरिंग ॲस्पिरंट्स। 20,000 रुपयांपर्यंत इथे मदत मिळते आहे आणि या स्कॉलरशिपबद्दल इथे बघा पूर्ण माहिती दिली आहे, तुम्ही इथे वाचून घेऊ शकतात। किंवा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे स्टडी फॉर बडी या वेबसाईटवर अनेक ज्या पण स्कॉलरशिप आहे त्यांची माहिती येत असते, तुम्ही स्वतः पण चेक करू शकतात। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, कमेंट बॉक्समध्ये पण दिली आहे। आयकॉनिक मराठीची वेबसाईट आहे, त्यावर तुम्हाला ही सगळी माहिती दिसेल, कोणते डॉक्युमेंट लागतात त्याची पण लिस्ट मिळून जाईल। तर हे बघा मित्रांनो, 31 मे 2021 पर्यंत या डॉक्टर अब्दुल कलाम स्कॉलरशिपसाठी आपण अप्लाय करू शकतो। तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? ओपन फॉर स्टूडंट अपेअरिंग फॉर नॅशनल स्टेट लेवल मेडिकल अँड इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम। जर तुम्ही यासाठी तयारी करतात तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात। मस्ट बी अन इंडियन, तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे। त्यानंतर द ॲप्लिकंट मस्ट हॅव पास 12th बोर्ड एक्झाम विथ मिनिमम 55 मार्क्स। 55% मार्क्स तुम्हाला पडलेले असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात या स्कॉलरशिपसाठी। त्यानंतर तुमची जी ॲन्युअल इन्कम आहे, वार्षिक इन्कम ही पाहिजे 3 लाखांपर्यंत, तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात। 20,000 रुपये बेनिफिट मिळणार आहे, कशाप्रकारे अप्लाय करायचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, आय बटनवर पण तुम्हाला लिंक मिळून जाईल। तर इथे नक्की अप्लाय करा, जे पण मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत त्यांना नक्की शेअर करा। त्यानंतर मित्रांनो, दुसरं जे अपडेट आहे, दुसरी जी स्कॉलरशिप आहे ती HDFC जे परिवर्तनच आहे ECS स्कॉलरशिप याबद्दल आहे। यावर आपण व्हिडिओ टाकला होता, तो मेरिट बेसवर टाकला होता, ज्यामध्ये इथे बघा तुम्हाला लागत होते 55% मार्क आणि तुमची वार्षिक इन्कम पाहिजे होती 2.5 लाख रुपये। पण आता ज्या अपडेटबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ते इथे बघा दिसतं आहे नीड बेस। तर यासाठी तुम्ही अप्लाय केला असेल तर चांगलं आहे, नसेल केलं तुमचं जर 55% नसेल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा पण जास्त आहे तर तुम्ही नीड बेसमध्ये अप्लाय करू शकता। तर इथे सेम आहे बघा, पहिलं जे आहे ते आहे 6वी ते 12वीसाठी। इथे बघा यांनी असं काही दिलं नाही की 55% मार्क पाहिजे आणि वार्षिक इन्कम एवढंच पाहिजे, असं काही नाही आहे। इथे पण 6वी ते 12वीसाठी 35,000 आहे। त्यानंतर तुम्ही BA, BCom, MA, MCom म्हणजे ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट लेवलला आहात तर 45,000 रुपये आहे। इथे पण बघा यांनी कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे टक्के आणि इन्कम प्रूफ मागितलेलं नाही आहे। त्यानंतर तिसरं जे आहे ते पण नीड बेसवर आहे, ते पण तुम्ही BBA, BTech, BCA, MBBS, MCA, MTech या रिलेटेड शिक्षण घेत असाल तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात। ETC दिलं आहे, म्हणजे या लेवलचे किंवा या सिमिलर जे पण शिक्षण आहे, ज्या पण स्ट्रीम्स आहे ते सगळे तुम्ही ते अप्लाय करू शकतात। इथे 75,000 बेनिफिट आहे, तुम्ही कोणतं शिक्षण घेत आहे त्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, 6वी ते 12, ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट किंवा मग मास्टर लेवलची डिग्री तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता।
तर हे बघा मित्रांनो, डॉक्युमेंट कोणते पाहिजेल हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पुन्हा ते रिपीट करत नाही, तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. त्यानंतर अप्लाय कसं करायचं हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस काय आहे हे समजून घ्या. इथे बघा दिलंय व्हॉट इज द सिलेक्शन प्रोसेस फॉर HDFC बँक. इथे बघा हे जी स्कॉलरशिप आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबद्दल पण इथे दिलेलं आहे, इथे पण तुम्ही वाचून घेऊ शकता काय याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर हे बघा याबद्दल जास्त प्रश्न होते म्हणून मी हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय. तर दोन पाहिजेल, ॲप्लिकंट विल बी शॉर्टलिस्टेड ऑन द बेसिस ऑफ अकॅडमिक मेरिट अँड द फायनान्शियल नीड अँड क्रायसिस, या बेसिसवर होणार आहे. आणि शॉर्टलिस्टेड स्टुडंट विल बी अंडरग्रो अ टेलिफोनिक राऊंड ऑर इंटरव्ह्यू आफ्टर विच द फायनल सिलेक्शन विल बी मेड. तर पहिलं जे म्हणजे तुमचं मेरिट बेसवर होणार आहे. जर मेरिट बेसवर नसेल, तुम्ही नीट बेसवर अप्लाय केला असेल, तर मग ते बघणार की कोरोनामुळे कोणाची डेट झाली आहे किंवा जसं की वादळ आलं होतं त्यामुळे नुकसान झालं आहे, जॉब गेला आहे, फॅमिली क्रायसिस झाला आहे, या बेसवर पण ते सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर मित्रांनो, शॉर्टलिस्टेड जे पण कॅन्डिडेट होईल त्यांचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू होणार, म्हणजे फोनवर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये हेच विचारलं जातं की खरंच तुम्हाला गरज आहे का, मग आता तुमची परिस्थिती कशी आहे किंवा कमवतं जे आहे, या दोन तीन गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात जेणेकरून त्यांना खरंच जाणून घ्यायचं आहे की हा समोरचा व्यक्ती जो आहे ज्यांनी अप्लाय केला आहे याला खरंच गरज आहे का, की मुद्दामून हा श्रीमंत असतात किंवा याच्याकडे पैसे आहे तरी याला स्कॉलरशिप पाहिजे. आणि मित्रांनो, हे खरंच गरजेचं आहे, कारण की काही काही जणांना स्कॉलरशिप मिळत आहे तरी ते अप्लाय करत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असेल ऑलरेडी तर नका अप्लाय करू, कारण की ज्यांना नाही मिळत आहे त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की त्यांना ही स्कॉलरशिप मिळते आहे. त्यामुळे प्रायव्हेट स्कॉलरशिपवर पण मी व्हिडिओ बनवतो आहे. त्यानंतर इथे बघा, विच केसेस वुड बी कन्सिडर इन द क्रायसिस अँड नीड बेस स्कॉलरशिप. आता जे नीड बेस आहे तर त्यावर कोणत्या गोष्टी बघितल्या जाणार. तर बघा, स्टुडंट वुड बी ड्रॉप आउट ऑफ एज्युकेशन इमिडिएटली ड्यू टू लॉस ऑफ इन्कम ड्यू टू डेट ऑफ अर्निंग मेंबर्स. म्हणजे तुमच्या घरचा कमवता मेंबर आहे, त्याची डेट झाली आहे किंवा त्याचा जॉब गेला आहे, तर या बेसवर आम्ही सिलेक्शन करणार आहोत. त्यानंतर दुसरं जे आहे, या प्रकारचे जर तुम्हाला आजार झालेले आहे किंवा कोरोनामुळे तुम्हाला इलनेस आलेला आहे तर हे पण एक क्रायटेरिया आहे. त्यानंतर तिसरं आहे, जॉब लॉस झाला आहे, सेल्फ एम्प्लॉयमेंट फेल्युअर झालं, म्हणजे तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट केला होता किंवा अनेक जण जे फुलाचं दुकान वगैरे लावता आता लॉकडाऊनमुळे बंद आहे, इन्कम कमी झाली आहे, तर ते पण इथे अप्लाय करू शकतात. त्यानंतर मेडिकल प्रोसिजर फॉर फॅमिली मेंबर्स, या प्रकारचं जर काय असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात. त्यानंतर हे बघा मित्रांनो, डॉक्युमेंट कोणते पाहिजेल, कारण की सगळ्यात जास्त प्रश्न हे आले होते. तर इथे बघा दिलंय क्रायसिसनुसार कोणते कोणते डॉक्युमेंट पाहिजेल. तर डेट ऑफ अर्निंग फॅमिली मेंबर, म्हणजे त्याचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही ते डेट सर्टिफिकेट देऊ शकतात. त्यानंतर जॉबलेस इन द फॅमिली, जर ते जॉबलेस झाले असेल तर लेटर फ्रॉम ऑर्गनाइज स्टार्टिंग दॅट द पर्सन हॅज लॉस दॅट जॉब, म्हणजे जिथून तुमचा जॉब गेला आहे त्या ऑर्गनाइजकडनं तुम्हाला लेटर पाहिजेला आहे. त्यानंतर सेल्फ एम्प्लॉयमेंट फेल्युअर, म्हणजे तुमचा स्वतःचा बिझनेस आहे तो फेल्युअर झाला आहे, तर इथे बघा ॲफिडेव्हिट फ्रॉम नोटरी स्टार्टिंग युअर सेल्फ एम्प्लॉयमेंट फेल्युअर. आता बघा लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे तुम्ही नोटरी वगैरे बनू शकत नाही, पण 2 महिने तुमच्याकडे आहे, 2 महिन्यात लॉकडाऊन नक्की संपेल आणि तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट जमा करू शकता. बाकीच्या सगळ्या गोष्टी दिल्या आहे. बघा कोविडमुळे अफेक्ट झालेल्या असेल तर कोविड पॉझिटिव्हचा जो रिपोर्ट आहे किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आहे त्याचे तुमच्याकडे रिपोर्ट असेल ते तुम्ही ते अपलोड करू शकतात. नॅचरल डिझास्टर पण दिलं आहे, जसं की आता कोकण वगैरे साईडला ते तौक्ते वादळामुळे जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनाम्याचं जरी तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकतात. हे बघा मित्रांनो, स्कॉलरशिप चांगले आहे, नक्की ते अप्लाय करा, कारण की अनेक जणांना याचा फायदा होऊ शकतो. जे पण मित्र आहेत त्यांना शेअर करा, कारण की हे 6वीपासून तर मास्टर डिग्रीपर्यंत अप्लाय करू शकतात. नीड बेसवर आहे त्यामुळे कोणीही अप्लाय करू नका. ज्यांना खरंच गरज आहे आणि खरंच असं फॅमिली आणि जॉब लॉसमुळे संकटात आहे त्यांनी अप्लाय करा. आणि ही जी स्कॉलरशिप आहे डॉक्टर अब्दुल कलाम स्कॉलरशिप फॉर मेडिकल अँड इंजिनिअरिंग स्टुडंट, यांच्यासाठी पण बेस्ट आहे. त्यामुळे जे पण आपले मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. कसा वाटतो आहे व्हिडिओ नक्की कमेंट करा. आणि काही महत्त्वपूर्ण माहिती लागली तर इंस्टाग्राम टेलिग्रामवर मेसेज करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आयकॉनिक मराठी तुम्ही इंस्टाग्राम टेलिग्रामवर टाकलं तरी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचाल, आणि काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.